उद्या 12 सप्टेंबर 2021 नीट नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही उद्या दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे। याची संपूर्ण तयारी आपण निश्चित केलेली असणारी आहे। तरी देखील परीक्षेला जाताना काही गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित असणार आहे आणि त्यासाठी एक सक्सेस मंत्र आपल्या समोर मांडत आहे की ज्याचा उपयोग निश्चित उद्याच्या परीक्षेला तुम्हाला होणार आहे। यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, नीट 2021 या परीक्षेचा क्वेश्चन पेपर पॅटर्न बदललेला आहे हे आपल्यालाही माहीत आहे। यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन्स आहेत। फिजिक्स केमिस्ट्री बायोचे 2 पार्ट केलेले आपल्याला पाहायला मिळतील, बॉटनी आणि झूलॉजी। या चारही फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झूलॉजी यामध्ये प्रत्येकी 2 सेक्शन असणार आहेत। सेक्शन ए कंटेन्स 35 MCQs अँड सेक्शन बी कंटेन्स 15 MCQs। सो आउट ऑफ 15 इन सेक्शन बी, आउट ऑफ 15 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यू हॅव टू अटेम्प्ट ओनली 10, 5 आर ऑप्शन्स। म्हणजे इथं तुम्हाला एक संधी आहे, म्हणजे एकीकडं असं म्हटलं जातं की सेक्शन बी मध्ये 15 पैकी 10 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 5 प्रश्न हे तुम्हाला ऑप्शन आहेत, परंतु इथं काही अडचणी येणार येऊ शकतील याचा एक अंदाज तुम्हाला यावा म्हणून मी काही गोष्टी याबद्दल बोलणार आहे। परंतु यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तुम्हाला 180 मिनिटांमध्ये 180 प्रश्न सोडवायचे आहेत। म्हणजे एकूण प्रश्नांची संख्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 200 पाहायला मिळेल, परंतु यू हॅव टू अटेम्प्ट ओनली 180 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विदिन 180 मिनिट्स। म्हणजे 3 तासामध्ये हे तुम्हाला सगळं करायचं आहे। सो टाइम मॅनेजमेंट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की उद्या 180 मिनिटांमध्ये 180 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि त्यासाठी टाईम मॅनेजमेंट हे डोक्यामध्ये तुम्हाला ठेवावं लागेल। प्रत्येक प्रश्न सोडवताना तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड हा खूप महत्त्वाचा असणार आहे। मला माहीत आहे की आजपर्यंत आपण खूप सराव मॉक टेस्टचा केलेला असणार आहे आणि ही ऑफलाईन एक्झामिनेशन असणारी आहे आणि त्यामुळं निश्चित तुमचा सराव चांगला झाला असेल, पण परीक्षा हॉलमध्ये ज्यावेळी तुम्ही परीक्षा देताना त्यावेळेसची परिस्थिती ही निश्चितच तयारी जी तुम्ही केली असेल त्यापेक्षा भिन्न किंवा वेगळी असणार आहे आणि त्यामुळे इथं कुठंतरी अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्यामुळे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पेशन्स, म्हणजे डोकं आपलं शांत असलं पाहिजे। परीक्षा होईतोपर्यंत डोकं शांत ठेवणं हे खूप अपेक्षित असणार आहे, कारण तुम्ही जो काही अभ्यास केलेला असणार आहे, एकूण 720 गुणांपैकी तुम्ही टार्गेट 600 700 ठेवलं असेल किंवा प्लस ठेवलं असेल, तर ते टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्हाला पेशन्स खूप महत्त्वाचा असणार आहे। म्हणजे यापूर्वी तुम्ही प्रॅक्टिस केली असणार आहे, पण ह्या सगळ्यावर जर कहर कुणाचा असेल तर पेशन्स असणार आहे आणि तो अपेक्षित असणारा आहे। यामध्ये नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे थोडक्यामध्ये मी सांगतो की 180 प्रश्नांमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झूलॉजी 200 प्रश्न आहेत, 180 सोडवायचे आहेत। हे सोडवत असताना 100% म्हणजे 100% ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक माहीत आहेत आणि असे प्रश्न सर्वप्रथम सोडवून घ्या, त्यानंतर मग ॲव्हरेज किंवा मेडियम ज्याचे थोड्याशा 80% पर्यंत तुम्ही पोहोचू शकता असे प्रश्न सोडा। परंतु यासाठी इतका विचार करण्याची वेळ पण तुमच्याकडे नाही, कारण सेक्शन ए मध्ये 35 MCQs ऑल आर कंपल्सरी आणि त्यामुळं खूप आणि निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला असल्यामुळं खूप काळजी घेऊन तुम्हाला ते प्रश्न सोडवावे लागणारे आहेत, याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे। सेक्शन बी मध्ये ज्यावेळी 15 पैकी 10 प्रश्न तुम्ही सोडवता त्यावेळेस इथं एक अडचण येण्याची शक्यता मला असं वाटतंय की ज्यावेळी चॉईस असतो, ज्यावेळी ऑप्शनची संख्या जास्त असते, त्यावेळेस तुम्हाला सिलेक्शन ऑफ क्वेश्चन हा खूप महत्त्वाचा असतो। इट टेक्स टाइम फॉर रिडिंग, म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचावा लागेल आणि मग त्यातून तुम्हाला निवडायचे आहेत। म्हणजे एकीकडं तुम्हाला 5 प्रश्न हे स्किप करायचे आहेत, त्यामध्ये 5 प्रश्न ऑप्शन म्हणून दिलेत, परंतु त्यात धोका काय आहे तर ते प्रश्न तुम्हाला वाचावे लागणार आहे, त्यासाठीचा वेळ जो असणार आहे तो कुठून आणणार आहात?
त्यामुळे तुम्हाला इतक्या क्विक त्या प्रश्नांचं सिलेक्शन बी सेक्शन मध्ये विशेषतः करावं लागणार आहे असं माझं स्वतःचं मत आहे। कारण ज्यावेळी ऑप्शनची संख्या वाढते, प्रश्नांची संख्या वाढते आणि त्यातून खूप कमी प्रश्न सोडवायचे असतील तर ते प्रश्न वाचावे लागतील। कारण सिलेक्शन ऑफ एमसीक्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट। कारण तुम्ही कुठला प्रश्न आणि तो प्रश्न पूर्ण वाचला पाहिजे, अर्धा प्रश्न वाचून चालणार नाही। तर तो प्रश्न जो क्वेश्चन असणार आहे तो एंटायर एमसीक्यू वाचणं अपेक्षित असणार आहे। ह्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला मला असं वाटतंय। त्यामुळं सेक्शन बी मध्ये 15 पैकी 10 प्रश्न सोडवताना राहिलेले जे 5 प्रश्न असणार आहे ते तुम्हाला वाचावेच लागतील आणि त्यासाठी काही वेळ लागणार आहे। त्यामुळे सेक्शन ए मध्ये तो वेळ तुम्ही वाचवणं गरजेचं आहे आणि तो वेळ सेक्शन बी मध्ये हे 5 प्रश्न ऍडिशनल वाचण्यासाठी तुम्हाला वापरात आणावं लागेल। हे टाइम मॅनेजमेंट आजच तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला निश्चित उद्या याचा उपयोग होणार आहे। सगळे एमसीक्यूज हे ऍप्लिकेशन बेस्ड असणारे आहेत, हे ऑलरेडी एनटीएने जाहीर केलेलं आहे। त्यामुळं तुमचे जे कन्सेप्ट जे असणार आहेत ते सगळे क्लिअर असणं अपेक्षित असणार आहे। उदाहरणार्थ जर द्यायचं असेल तर यामध्ये केमिस्ट्री या विषयाचा विचार जर केला तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ऑर्गॅनिक सेक्शन जो असणार आहे त्यामध्ये ज्या रिॲक्शन्स विचारल्या जातात तिथं मुलांची अडचण होते। जाता जाता मी तुम्हाला सांगतोय की ऑर्गॅनिक मध्ये काही टर्म्स जे असणार आहेत तेवढ्या लक्षात जर ठेवल्या आणि त्यामध्ये नेमकं काय होतं एवढं जर कळालं तर तुम्हाला हे प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही। कारण इथं कॉम्बिनेशन ऑफ टू किमान ऍटलिस्ट 2 टॉपिक्सचं कॉम्बिनेशन या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला त्या एमसीक्यू मध्ये पाहायला मिळेल आणि त्यामुळं थोडंसं तुम्हाला, कारण हे परीक्षा श्रेष्ठ एक्झामिनेशन आहे, इतर परीक्षांच्या पेक्षा खूप वेगळी परीक्षा आहे आणि त्यामुळं इतर सगळे डॉक्टर्स निर्माण होणार आहेत किंवा त्याला त्या कोर्सेस तुम्हाला माहीत आहे त्या परीक्षांच्या, ही परीक्षा खूप महत्त्वाची परीक्षा असणारी आहे। तर यामध्ये समजा हायड्रॉलिसिस हा शब्द आपला ॲसिड हायड्रॉलिसिस किंवा ॲसिड कॅटलायझर, तर त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी ॲसिड हायड्रॉलिसिस म्हटलं जातं त्यावेळेस डायल्यूट एसिड, डायल्यूट SO4 हा वापरला जातो आणि जो सबस्टन्स असणार आहे किंवा जे कंपाऊंड असणार आहे तो कंपाऊंड आणि वॉटर मॉलिक्युल यांचं ब्रेकिंग होतं, म्हणजे बॉन्ड्स ब्रेक होतात, म्हणजे सबस्टन्स आणि वॉटर मॉलिक्युल यांच्यामध्ये बॉन्ड ब्रेक होतो। देअर इज अ ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल नो डाऊट, बट कंपाऊंड ॲज वेल ॲज वॉटर ब्रेक्स टू फॉर्म द प्रॉडक्ट्स। म्हणजे इथं ही गोष्ट सगळ्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हे ॲसिड हायड्रॉलिसिस झालं, बेस हायड्रॉलिसिस जर तुम्हाला करायचं असेल तर तिथं हायड्रॉलिसिस करत असताना ॲडिशन ऑफ न्यूक्लिओफाइल त्याच्यामध्ये होतो, म्हणजे OH- जो असणारा हायड्रॉक्साईड आयन तो तिथं ऍड होतो, कार्बोनिल कार्बन असेल किंवा पॉझिटिव्ह चार्ज येत असणारा तिथं तो अटॅक करतो, म्हणजे हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे। आणखीन एक महत्त्वाचं की इलिमिनेशन रिॲक्शन सेटझेप रूल हा तुम्हाला माहीत असणं पाहिजे की स्टॅबिलिटी ऑफ अल्किन, ज्या डबल बॉन्डला 2 कार्बन ॲटम असणारे आहेत त्याला जोडलेले जे अल्काइल ग्रुप असणार आहेत त्यांची संख्या जर जास्त असेल तर म्हणजे मोर अल्काइल सबस्टिट्युटेड अल्किन जो असणार आहे तो मोस्ट स्टेबल असेल। पण हॉफमन्स इलिमिनेशन जर पाहिलं तर ते पूर्ण त्याच्या उलट असणार आहे। तिथं जिथं अल्काइल ग्रुपची संख्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेली कमी असेल तिथं स्टॅबिलिटी ही जास्त असणारी आहे। म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सेटझेप रूल आणि हॉफमन इलिमिनेशन दोन्ही एकमेकाच्या अपोजिट असणारे आहेत असं मला वाटतंय। तर त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। प्रत्येक टर्म जे असणारे आहे ती काळजीपूर्वक पहा आणि परीक्षेला जाताना तुम्हाला कुठंही अडचण येणार नाही या दृष्टीनं काळजी घ्या। आजची रात्र तुमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असणारी आहे असं मला वाटतंय। तुम्ही त्या दृष्टीनं सगळी तयारी केली असेल। येणाऱ्या सर्व उद्याच्या परीक्षेला माझ्या हार्दिक शुभेच्छा। आजची रात्र खूप शांत पद्धतीनं जाऊ द्या, कुठंही अडचण येणार नाही। धन्यवाद।